नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातम्या पाहुयात आता सविस्तरित्या। बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात चाणक्याचा पोलिसांवर फोनवरून दबाव। आव्हाडांचा गंभीर आरोप, महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण असा सवाल उपस्थित होतोय। आव्हाडांच्या आरोपांमुळे चर्चांना चांगलंच उधाण आलंय। आव्हाडांना तुरुंगवास की सुटका हा सवाल उपस्थित होतोय, कारण थोड्याच वेळात यावर निर्णय येण्याची ही शक्यता आहे। चाणक्याचा पोलिसांवर फोनवरून दबाव, जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलाय, महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण। राम शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहुयात। माजी मंत्री असो की आमदार असो, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाहीये आणि कोणाच्याही सार्वभौम हक्कावरती गदा आणण्याचा तर अजिबात अधिकार नाही। शेवटी आपल्या राज्यात आणि देशात कायदा आहे, घटना आहे आणि त्या अनुषंगाने सेन्सॉर बोर्डाने त्या पिक्चरला मान्यता दिली। जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर केलं असतं, आता दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपलेला आहे, थोड्याच वेळात आता निर्णय होण्याची शक्यता आहे। यावर जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोपही केले आहेत, चाणक्याचा पोलिसांवर फोनवरून दबाव असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर महाराष्ट्रातला राजकीय चाणक्य कोण असा सवाल उपस्थित होतोय। आव्हाडांच्या आरोपांमुळे चर्चांना उधाण आलंय। आव्हाडांसह इतरांवर दाखल केलेले गुन्हे बेकायदेशीर आहेत असा युक्तिवाद आव्हाडांच्या वकिलांकडून करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे हे जोडले गेलेले आहेत। कुणाल भुईटे, काय सांगाल आताची न्यायालय बाहेरची परिस्थिती? आता थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा एकदा वर्तकनगर पोलीस स्थानकामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड यांना बाहेर आणलं जात होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे घोषणाबाजी करताना दिसून आले, टाळ्या वाजवताना आनंद व्यक्त करताना दिसून आले आणि आता त्यांना या ठिकाणी एका तासाभरात निर्णय येणे अपेक्षित आहे। न्यायालय तासाभरातच निर्णय देणार आहे, मात्र निर्णयानंतर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा वर्तकनगर पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलेले आहे। प्रज्ञा, तर हा निर्णय कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांच्या गाडीतून नेण्यात आलं पुन्हा एकदा, तर तेव्हा गोंधळ निर्माण होण्याची ही शक्यता होती, पोलिसांनी याबाबत काय बंदोबस्त ठेवलेला आहे? सकाळपासून ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तेव्हापासून न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। ज्या ठिकाणी न्यायालयाच्या बाहेरून जे वाहतूक येत होती ती वाहतूक पूर्णतः अडवून ठेवण्यात आली होती। कोणत्याही माणूस हा या ठिकाणी येऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि कोणत्याही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांना 100 मीटर परिसरामध्ये येणं बंद करण्यात आलं होतं। अशा प्रकारची जी पोलीस व्यवस्था आहे ती या न्यायालयाबाहेर करण्यात आली होती। प्रज्ञा, न्यायालयात नेमकं काय घडलंय, कसा युक्तिवाद रंगला होता न्यायालयात? न्यायालयामध्ये युक्तिवाद दोन्ही गटांकडून संपलेला आहे। न्यायालयामध्ये नोटीस देण्यासाठी 5 पर्यंत वेळ दिला होता आणि नोटीस त्या 5 च्या आधीच जितेंद्र आव्हाड हे पोलीस स्थानकात गेले होते, मात्र नोटीस मिळाल्यानंतर 72 तासांची मुदत देणं अपेक्षित होतं, त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद जितेंद्र आव्हाड यांचे वकील कदम यांनी केलेला आहे। तर आव्हाड यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय आता थोड्याच वेळात होणार आहे। कागदोपत्री काहीतरी घोळ केला असल्याचा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे आव्हाडांच्या वकिलांमार्फत। त्याचप्रमाणे आव्हाड वारंवार सांगत होते की मी या संपूर्ण तपासादरम्यान किंवा पोलिसांच्या चौकशीदरम्यान पूर्ण सहकार्य जे आहे
ते पोलिसांना दिलेला आहे। पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि इतर आरोपींच्या कोठडीची देखील मागणी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड या गुन्ह्यात आरोपी आहेत, पुढील चौकशीसाठी आम्हाला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जे सरकारी वकील आहेत नंदगिरी यांनी केलेली आहे। प्रज्ञा धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर केलं असता दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद संपलेला आहे। थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे। जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी गंभीर आरोपही केले आहेत। चाणक्याचा पोलिसांवर फोनवरून दबाव असल्याचाही गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। मात्र या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण असा सवाल आता इथे उपस्थित होतोय। जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मी जितेंद्र आव्हाड असं टी शर्ट घालून कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। मी जितेंद्र आव्हाड टी शर्ट घालून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। विरोध करण्याचा आम्ही गुन्हा केलाय, मी जितेंद्र आव्हाड केलाय, आम्ही गुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून म्हणून सांगण्याचा विरोध करण्याचा आम्ही गुन्हा केलाय, केलाय आम्ही गुन्हा, केलाय आम्ही गुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून म्हणून सांगण्याचा विरोध करण्याचा आम्ही गुन्हा केलाय, केलाय आम्ही गुन्हा, केलाय आम्ही गुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून म्हणून सांगण्याचा विरोध करण्याचा आम्ही गुन्हा केलाय, केलाय आम्ही गुन्हा। जितेंद्र आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे आणि त्यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। मी जितेंद्र आव्हाड अशा आशयाचे टी शर्ट घालून कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले हे पाहायला मिळाले। जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची चर्चा ही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागलेली आहे। त्यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेलेही पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। मी जितेंद्र आव्हाड अशा आशयाचे टी शर्ट घालून कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। सिनेप्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। हे प्रकरण जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच भोवलेलं दिसतंय, कारण जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची राजकीय वर्तुळातून मागणी होत होती। याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटकही केली आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतला, त्यामुळे विरोध होत आहे की जाणीवपूर्वक चित्रपटाला विरोध केला म्हणून त्यांना अटक केली। ती पोलिसांनी जी काही कायदेशीर कारवाई केलेली असेल त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप मला वाटतं कुणी केलेला नाही। सिनेप्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड हे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत। आज जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर केलं गेलं आहे।
जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळणार का यावर आता थोड्याच वेळात निर्णय होण्याचीही शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची राजकीय वर्तुळातून मागणीही होत होती.